हेलो मैं फोन से कवर कर रहा हूँ। हेलो 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 आवाज आ रही है? We tried to reach you for a long time. You were busy with your schedule. I know. I was, and most of the things that have been raised in this have been addressed. So why don't you come inside? We'll just talk over it and we'll discuss, and I'll tell you what we have done. And anything else that you want to speak to, we can speak. आताच्या काय काय बेसिक गरज आहेत ते जे आपलं निवेदन आहे त्यावर ते चर्चा करतायत। आता आपण जाऊया, या लोकांना इकडे बसू द्या, चर्चा करून परत आपण बाहेर येऊन त्यांच्याशी संबोधित करूया। ओके, तुम्ही चालू ठेवा, आम्ही चर्चा करून परत येतो। ओके, एक ते पाच तू फक्त प्रश्न वाचून सांग, उत्तर मी देत। एक ते दहा तारखेच्या आधी तुम्हाला पगार तुमच्या खात्यामध्ये जमा होईल असं त्यांनी आश्वासित केलेलं आहे। ज्या ठिकाणी त्रासदायक कामाच्या वेळा किंवा ड्युटीवर दिल्या जातात त्या ठिकाणी दोन मनमजूर देण्यात यावे। त्या ठिकाणी स्वतः अन्वर साहेब आणि त्यांची कमिटी त्याच्यावरती सर्वे करेल आणि ज्या ज्या ठिकाणी धोकादायक स्थळं आहेत त्या त्या ठिकाणी दोन माणसं देण्याची प्रथमता मंजुरी दिलेली आहे। रात्रीच्या पाळीला प्रत्येक ठिकाणी दोन सुरक्षा रक्षक देण्यात यावे त्यांनी मान्य केलेलं आहे। रात्रीच्या पाळीला प्रत्येक ठिकाणी वनमजूर वॉचमॅनला बॅटरी दांडा देण्यात यावा, पावसाळ्यात त्यांना छत्री किंवा रेनकोट देण्यात याव्या। 7 दिवसात त्याची मंजुरी करून ते तुमच्यापर्यंत प्राप्त होऊन जाईल। वन मजुराला शासकीय ओळखपत्र देण्यात यावे। माझ्या मते फक्त 22 लोकांना बाकी आहेत, बाकी सगळ्यांना आयडेंटिटी कार्ड दिले गेलेले आहेत, बरोबर ना? आणि टेम्पररीच्या ज्या बाकी आहेत त्या पण तुम्हाला मिळतील। स्थानीय लोकांना प्रथम काम देण्यात यावे मान्य केलेलं आहे। वन मजुराला शासकीय निवासस्थान देण्यात यावे, ज्यांना दिले आहे त्यांच्या घरची परिस्थिती फार खराब आहे, त्यांची डागडुगी किंवा रिपेरिंग करण्यात यावी। 2.5 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे, डिसेंबरच्या आधी नवीन कामगारांसाठी घरं बनवण्यात येतील। रोजंदारी मजूर ज्यांची न्यायालयात केस टाकली ज्यांचे स्टे ऑर्डर भेटली त्यांना नोकरीत कायम करण्यासाठी शासनाने लक्ष द्यावे, त्याचप्रमाणे रोजंदारी मजुरांना ओळखपत्र देण्यात यावे। या खात्याकडून कोर्टाकडे आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे पॉझिटिव्ह रिप्लाय, म्हणजे सिफारिश योग्य पद्धतीने जाईल आपण आणि कोर्टात आपण जिंकू अशा पद्धतीची भूमिका सरकार म्हणजे हे खातं घेईल असे आश्वासन दिलेलं आहे। त्याचबरोबर 2 लोकांना वाघांनी खाल्लं आणि 2 लोकांच्या परमनन्सीचे विषय होते त्याच्यावरती पण विचार करतील आणि आपल्याला 30 दिवसात कळवतील। जर या सगळ्या गोष्टी 30 दिवसाच्या आतमध्ये मान्य झाल्या नाहीत तर हे आंदोलन परत, जसं आज 29 तारखेला आपण 29 मेला घेतलं आहे तसंच आपण जूनच्या 29 तारखेला या ठिकाणी सगळे परत एकदा जमू आणि ते बेमुदत आंदोलन असेल असा इशारा आपण या ठिकाणी देतोय। आज सन्माननीय अन्वर साहेबांनी आपल्याला जे काही आपल्या मागण्या होत्या तूर्तास जवळपास 80% मागण्या पूर्ण केलेल्या आहेत आणि त्यांना आपण सांगितलेलं आहे की कर्मचाऱ्यांची वागणूक जे त्यांच्या खालचे अधिकारी आहेत ते आपल्याला तुच्छ वागणूक देत आहेत, तर त्या वागणुकीमध्ये तात्काळ बदल करण्यात यावा नाहीतर त्याच पद्धतीने त्यांना धडा शिकवला जाईल असा युनियनने त्यांना इशारा दिलेला आहे। त्यामुळे त्यांनी आपल्याला आश्वासित केलेलं आहे की ते अधिकृतरित्या लेखी आदेश
त्यांच्या अधिकाऱ्यांना देतील की ते सर्व कामगारांबरोबर चांगल्या शिस्तपूर्वक पद्धतीने तुमच्याशी बोलतील, मायेने बोलतील, प्रेमाने बोलतील असं या ठिकाणी आश्वासित केलेलं आहे. आपण सर्व जवळपास 1.5 वर्षापासून धडक कामगार युनियनचे सभासद झालेलो आहात. जवळपास 2000 अधिक कामगार हे धडक कामगार युनियनचे वन मजूर म्हणून आपले सभासद आहेत. मी तुमच्या मनापासून सगळ्यांचे आभार मानतो. या ठिकाणी पूर्वीच्या ज्या युनियन्स होत्या त्यांनी काही खटले दाखल केलेले आहेत आणि त्यामुळे नवीन आपण ज्यावेळेस खटले दाखल करतो त्यामुळे पूर्वीचे जे काही खटले आहेत ते कदाचित योग्य पद्धतीने केले नसावे म्हणून आपल्याला या प्रक्रियेमध्ये अडचण येते. म्हणून आपण स्लो जातोय, पण निश्चितपणे आपल्या सगळ्यांना यश मिळेल. त्याचबरोबर जे टेम्पररी वर्कर्स आहेत त्या टेम्पररी वर्कर्सना परमनंट करण्याची प्रक्रिया जी आहे त्या प्रक्रियेमध्ये आपण सगळे मोठ्या प्रमाणात काम करू आणि येणाऱ्या काळामध्ये जे टेम्पररी कामगार आहेत त्यांना परमनंट करून देण्याचं आश्वासन या ठिकाणी मी तुम्हाला सगळ्यांना देतो. तुम्ही या एक असा फोटो काढू आपण सगळे या बाजूने फोटो. कर्मचाऱ्यांचा काय प्रस्ताव पारित झाला? जवळपास 2016 डिसेंबरला महाराष्ट्रातले आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान या परिसरामध्ये असलेल्या जवळपास 2500 अधिक कामगार हे धडक कामगार युनियनचे सभासद झाले आणि त्यानंतर युनियनने कामगारांवर होणारे अत्याचार आणि त्यांच्या न्यायिक हक्कासाठी आपण कायम लढत असतो आणि त्यामुळे वेळोवेळेस आपण पत्रव्यवहार करून संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत त्यांच्या ज्या काही मागण्या होत्या त्यांच्यावर जे काही अत्याचार होत होते त्याकरता पाठपुरावा आपण करत होतो. पण बराच काळ आपण प्रयत्न केल्यानंतर देखील या ठिकाणी आपल्याला कुठच्याही पद्धतीचं पॉझिटिव्ह यश मिळत नव्हतं आणि त्यामुळे आज या ठिकाणी आपण लाक्षणिक उपोषण या ठिकाणी मागच्या 15 दिवसापूर्वी या खात्याला नोटीस देऊन अधिकृतरित्या या ठिकाणी आपण हे सहा संप पुकारला होता. आज ज्यावेळेस आपण मी या ठिकाणी संपाला संबोधित करण्याकरता आलो त्यावेळेस स्वतः या संजय गांधी नॅशनल पार्कचे प्रमुख सन्माननीय अनवर साहेब यांनी स्वतः या ठिकाणी पुढाकार घेऊन चर्चेकरता आपल्याला आमंत्रित केलं आणि जवळपास 13 मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. त्या 13 मुद्द्यांवरती कामगार ज्या ठिकाणी ड्युटी करतात त्या ठिकाणी त्यांना बॅटरी टॉर्च असल्या पाहिजेत. पगाराच्या मागण्या होत्या, पगार जवळपास 2-2, 3-3 महिने प्रलंबित होतात तर तो पगार दर महिन्याच्या 10 तारखेच्या आधी त्यांना पगार मिळेल. त्यांना आयकार्डचे इश्यूज होते, सॅलरी स्लिपचे इश्यूज होते, त्यांच्या रेग्युलर डे टू डे ॲक्टिव्हिटीजमध्ये उच्च अधिकाऱ्यांकडून त्यांना व्हिक्टिमाइज करण्यात येत होतं. त्याकरता या ठिकाणी नेसेसरी स्टेप्स CFO घेतील आणि अनेक बाकीच्या चर्चा आपण करण्यात आल्या. पण प्राथमिक जी चर्चा होती यशस्वी ठरलेली आहे. आपण त्यांना 1 जुलैपर्यंत आपण त्यांना वेळ देणार आहे आणि निश्चितपणे 1 जुलैपर्यंत सगळ्या या गोष्टी योग्य पद्धतीने पार पडतील. जर 1 तारखेपर्यंत या गोष्टी पॉझिटिव्हली झाल्या नाहीत तर परत आपण जुलै महिन्यामध्ये बेमुदत संपाचं या ठिकाणी आवाहन केलेलं आहे आणि निश्चितपणे मला विश्वास आहे की त्याची वेळ येणार नाही. कारण या ठिकाणी सन्मान्य अनवर साहेबांनी आज फार पॉझिटिव्ह अप्रोच दाखवलेला आहे या सगळ्या संदर्भात आणि जवळपास जे टेम्पररी कामगार आहेत त्या टेम्पररी कामगारांना यापुढे परमनंट करण्याकरता ज्या काही गोष्टी आपल्याला करायला लागणार आहेत ते निश्चितपणे युनियन त्या पद्धतीने कामाला लागलेली आहे. या ठिकाणी आज बघितलं असेल तुम्ही मोठ्या संख्येने फक्त संजय गांधी नॅशनल पार्कचे कामगार या ठिकाणी आलेले. आज महाराष्ट्रातल्या वेगळ्या वेगळ्या वन खात्यामध्ये काम करणारे या ठिकाणी येऊर असेल, पनवेल असेल, पेण असेल, महाराष्ट्रातल्या वेगळ्या वेगळ्या भागात आपली धडक कामगार युनियन आज पोचलेली आहे. मला विश्वास आहे येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राच्या वन खात्यावर धडक कामगार युनियनचा झेंडा फडकणार मोठ्या प्रमाणामध्ये आणि 90% कामगार जे आज वन खात्यामध्ये काम करतात हे धडक कामगार युनियनचे अधिकृत सभासद झालेले आहेत हे मला सांगण्यामध्ये आनंद होतो. त्याचबरोबर महाराष्ट्राचे अन्य खाते डेअरी डेव्हलपमेंट ज्या डेऱ्या महाराष्ट्रात आहेत सरकारी डेऱ्या आहेत त्या संपूर्ण सरकारी डेऱ्यांवरती देखील धडक कामगार युनियनचा ताबा आहे. येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत खात्यांमध्ये
सगळ्या खात्यांमध्ये धडक कामगार युनियनचा झेंडा मोठ्या ताकदीने उतरेल एवढा विश्वास मी तुम्हाला सगळ्यांना देतो। माझ्याबरोबर जे कामगार आहेत, माझ्याबरोबर माझे पदाधिकारी जे काम करतात या ठिकाणी, या युनिटचे हेड धुरीजी, आमचे या युनिटचे प्रमुख जॉनजी यांचं रात्रंदिवसाची मेहनत, कामगारांसाठी असलेली आस्था आणि आपल्याला काहीतरी कामगारांना देणं लागतं या भावनेने आपले सगळे कामगार नेते या ठिकाणी काम करत आहेत। माझ्याबरोबर आमची सक्रिय कार्यकर्ता मनीषा ताई असतील, विनय डोळस असतील, हे सर्व या चळवळीमध्ये फार पुढाकार घेऊन काम करत आहेत। आमचे लीगल कन्सल्टंट सन्माननीय ॲडव्होकेट मुरली पणीकर देखील या शिष्टमंडळात होते, आमच्या अनुप्रिताजी होत्या, तलवारबाई होत्या, सगळेच या ठिकाणी आलेले सर्व कार्यकर्ते, या सगळ्या कार्यकर्त्यांना मी मनापासून धन्यवाद आणि आभार देतो आणि विशेषतः कस्तुरबा पोलीस स्टेशनचे आभार मानतो की सकाळपासून त्यांना देखील त्रास झाला असेल तर त्यांचे देखील आभार, या ठिकाणी असंच सहकार्य त्यांनी देखील आपल्याला देत राहावं, यापुढे आपण सगळे सुरक्षित आहोत असं मी तुम्हाला या ठिकाणी गवाही देतो आणि तुमच्या सगळ्यांची रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। IFS ऑफिसर अनमोल अहमद सर से हमारा डेलीगेशन मिला था, डेलीगेशन मिलकर हमने उनसे बात कर दिया, हमारे जो डिमांड्स थे जो 10-15 जो डिमांड्स थे उसमें ऑलमोस्ट उसने 80-85% उसने मंजूरी किया और उन्हें प्रॉमिस किया कि विद इन 1 वीक वी विल इम्प्लीकेट दिस और वी हैव सीन टू इट दैट मजदूर को जो फायदा होना चाहिए, मजदूरों की जो जो तकलीफें हैं वो सब हमने उनको मुद्दा हमने सामने रखा है और राणे साहब ने एकदम अच्छे ढंग से उनके साथ बात करके जो जो हमको इफ वी आर नॉट अगेंस्ट our we are interested in more our workers promotions, workers safety and see to it that worker is secured. So aaj humne prove kar diya hai ki maharashtra ke andar dhadak kamgar union jo hai van vibhag ka wo shayad akka maharashtra ke andar jitne bhi van hai khata hai sab hamare union ki taraf aayenge kyunki humne representation ekdam legal tarike se kiya hai aur 85% aaj hamare जो डिमांड हमने जो दिया है वो 85% हमारा मंजूरी हुआ है, बाकी जो 50% है वो पॉलिसी मैटर है गवर्नमेंट के साथ, वो भी हम मूव करेंगे कोर्ट में और सरकार के पास, और हमारे पूरे विश्वास है कि जो वर्कर हमारे यहाँ पर सेफ है उनको हम परमानेंट करके देंगे और उनको जो भी सुविधा है वो सुविधा हम अच्छे ढंग से सही ढंग से उनको पूरा काम हम कराने के लिए ये धड़क कामगार यूनियन ने जो प्रयत्न किया है हम और हम सभी पदाधिकारी मिलके एक होकर और हमारे पूरा विश्वास है कि महाराष्ट्र के अंदर एक नई सूरज का किरण दिखाई देगा धड़क कामगार यूनियन। मागण्यासाठी भरपूर असा इश्यूज होते आणि भरपूर वर्षापासून हे पेंडिंग होते, आम्ही किती पत्रव्यवहार केला, त्या पत्रव्यवहाराचे काय रिझल्ट रिपोर्ट आपल्याला भेटत नव्हता आणि त्याचे काय आन्सर आपल्याला चांगले भेटत नव्हता। हे धडक कामगार युनियन आपण केल्यापासून आपल्याला जे पाहिजे ते भेटायला लागलं आणि इश्यूज म्हणजे टेम्पोररी जे वर्कर्स आहे, टेम्पोररी वर्कर्सना एक तर आय कार्ड मिळत नव्हतं, पगार टाइमावर आहे, 3-3, 4-4 महिना पगार भेटत नव्हता, 3-3, 4-4 महिना पगार भेटत नव्हता, ते सगळे ना अनवर साहेबांनी मान्य केलेले आणि ह्यापुढे 10 तारखेच्या पुढे पगार जाणार नाही हे त्यांनी आश्वासन दिलेले आहे। आणि दुसरा जे टेम्पोररी कर्मचारी आहेत त्यांना परमनंटचे मेन इशू आहे, 15-15-20 वर्षापासून काय मजूर काम केलेले आहेत, त्या काय लोक आता कोर्टात आहे, काय लोक कोर्टात जायचे बाकी आहे, अशा लोकांना सगळ्यांना शासनाच्या नियमाप्रमाणे आम्ही परमनंट करू असं आश्वासन अनवर साहेबांनी दिले। बद्दल बोलावं तेवढं थोडं आहे, आज बरेच लाखो कामगार धडक कामगार युनियनचे मेंबर आहेत, प्रत्येक लेवलला कामगारांचे प्रश्न असतात पण ते फार वेगवेगळे असतात आणि इथे आज आम्ही बोरिवली नॅशनल पार्क संजय गांधी राष्ट्रीय उद्यानमध्ये आज आम्ही 1 दिवसाचा लाक्षणिक संप केला, खरं तर तो करायचा नव्हता पण गेले 6 महिने ते 8 महिने आम्ही बरेच निवेदनं शासनाला देत होतो, मागण्या अगदी क्षुल्लक होत्या इकडच्या स्थानिक कामगारांच्या की ते बरेच वर्षापासून काम करत आहेत तर त्यांना परमनंट करा, त्यांना आय कार्ड द्या, त्यांना हजेरी कार्ड द्या, त्यांचा जो पगार आहे ते समान वेतन सगळ्यांना समान मिळावं, अशा छोट्या छोट्या मागण्या होत्या, त्या पण ते दुर्लक्ष करत होते म्हणून आम्ही बरेच दिवस महिन्यांपासून प्रयत्न करत होतो पण आज आम्हाला हा लाक्षणिक संप करावा लागला पण त्यासाठी आज आम्हाला अनवर अहमद साहेबांनी खूपच सहकार्य केलं आणि ह्या मागण्या आम्हाला 29 जूनपर्यंत काही करून पूर्ण करतो असं सांगितलंय आणि जर नाही असं झालं तर आपण परत पुन्हा एकदा बेमुदत उपोषण करणार आहे। पण मला वाटतं की धडक कामगार युनियनचं जे काम आहे त्याच्यामुळे आपल्याला ही परत संप करण्याची पाळी येणार नाहीये, तर मी इकडच्या स्थानिक कामगारांना धडक कामगार युनियन तर्फे आम्ही आश्वासन देतो की येणारे दिवस तुमच्या हक्कांसाठी फारच चांगले असतील। जय हिंद, जय महाराष्ट्र।